नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय भाषा, आमचे घर, पान क्रमांक 8। चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही आणि वाच। चला तर मुलांनो, आपण पहिलं वाक्य पाहूया। या वाक्यामध्ये शब्दाऐवजी कोणतं चित्र वापरलेलं आहे बरं? मॅडम, घराचं चित्र आहे ते। अगदी बरोबर सांगितलेस। आता चित्राऐवजी शब्द वापरून हे वाक्य असे तयार होईल। हे आमचे घर। घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते, असं हे वाक्य तयार होईल। चित्राच्या जागी फक्त शब्द लिहायचा। मॅडम, मी माझ्या पुस्तकात हे वाक्य असं लिहिले, बघा। हे आमचे घर। घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते। खूपच छान, खूप सुंदर लिहिलंस तू। पहा दुसरं वाक्य आहे, आई घरी। इथं कशात चित्र पहा, वर काम करते। कशात चित्र आहे ते? लॅपटॉपचं। येथे चित्राऐवजी आपल्याला शब्द वापरायचा आहे, आई लॅपटॉपवर काम करते, असं हे वाक्य होईल। मॅडम, मी माझ्या पुस्तकामध्ये हे वाक्य असं लिहिले, पहा। आई घरी लॅपटॉपवर काम करते। अरे वा, अतिशय सुंदर। बघा या वाक्यात तर दोन चित्र दिलेली आहेत। कशाचे चित्र आहेत बरं? मॅडम, पहिलं चित्र सायकलचं आहे आणि दुसरं चित्र आहे औषधाचं। आता हे वाक्य कसं तयार होईल बरं? मॅडम मी सांगू हे वाक्य कसं तयार होईल? हां, चला सांगा कसं तयार होईल ते वाक्य। कोण सांगतंय? मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषध आणते। खूपच छान। तू आज बरं तुझ्या पुस्तकात हे वाक्य कसं लिहिलेस? मॅडम, मी हे वाक्य असं लिहिलं आहे, मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषध आणते। छान छान। आता आपण चौथं वाक्य पाहूया। या वाक्यामध्ये कोणती दोन चित्र दिलेली आहेत? नीट पहा बरं। मॅडम, पहिलं चित्र मला झेंडूच्या फुलाचं दिसते आणि दुसरं चित्र ते दारावर लावतात ते तोरण। बरोबर, छान। आता हे वाक्य कसं तयार होते पहा बरं। हे झेंडूचे फूल आहे, बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात। अरे वा, किती छान। आता तू आज बरं हे वाक्य तू तुझ्या पुस्तकात कसे लिहिलेस? मॅडम, मी हे वाक्य असं लिहिले, हे झेंडूचे फूल आहे, बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात। छान, खूप सुंदर लिहिलेस आहे तू। चला आता आपण पुढील वाक्य पाहूया। या वाक्यामध्ये तुम्हाला कोणतं चित्र दिसते? मॅडम, मला घराच्या दरवाज्याचं चित्र दिसते। बरोबर ओळखलंस। आता हे वाक्य कसं तयार होईल बघा बरं। मॅडम, मी सांगू? हो सांग। दादा दारासमोर रांगोळी काढतो, मी मदत करते, असं हे वाक्य तयार होईल। मॅडम, अगदी बरोबर सांगितलं। आता तू आज तुझ्या पुस्तकात हे पाच वाक्य कसं लिहिलं? दादा दारासमोर रांगोळी काढतो, मी मदत करते, असं लिहिले मॅडम। चला आता आपण पुढे सहावं वाक्य पाहूया। या वाक्यामध्ये कशाचं चित्र दिलेलं दिसते? चित्र दिलेलं दिसते बघा। हे वाक्य कसं तयार होईल ते तू सांग बरं। ही माझी बॅग आहे, बॅगेत वही पेन आहे। मी माझ्या पुस्तकात असं वाक्य लिहिले, ही माझी बॅग आहे, बॅगेत वही पेन आहे। अतिशय छान लिहिलंस तू।
मुलांनो, आज आपण पान क्रमांक 8 वरील चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य कसे तयार करायचे हे शिकलो। यामधील आपण 6 वाक्य पाहिलेली आहेत, तर ती तुम्ही तुमच्या पुस्तकात सुंदर अक्षरात लिहा आणि पुढील 6 वाक्य आपण उद्या पाहू।